हॅलो फ्रेंड्स, आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे अशी घडली अद्दल लबाडाला। आटपाट नगर होतं, त्या नगरामध्ये एक छोटंसं गाव होतं। गावात इनमिन 200 वसाहत असेल, पण गावात तशी सुबत्ता सुखसमृद्धी नांदत होती। त्याच गावात विठोबा रखमाई नावाचं एक शेतकरी जोडपं राहत होतं। विठोबाला तसा जमिनीचा तुकडा होता पोटापुरता, पण विठोबाचा स्वभाव खूपच भोळा होता। गावातले लोक त्याला हातोहात फसवीत। विठोबा सर्वांशी अगदी मनमोकळेपणाने बोलत असे, त्याच्याजवळ कोणतंही गुपित राहत नसे। रखमानं त्याला एखादी गोष्ट आणायला सांगितली आणि दुसऱ्या कोणाला जर त्या गोष्टीची अगर वस्तूची गरज असेल तर हमखास विठोबा मागचा पुढचा विचार न करता ती वस्तू देऊन टाकीत असे। विठोबाच्या या भोळसट स्वभावामुळेच सावकारानं विठोबाची जमीन विनासायास घशात घातली होती। घरातील एक एक चीजवस्तू विठोबाला कोणी काहीही खोटं सांगितलं तरी खरे वाटून दयेपोटी तो त्या वस्तूचे दान करीत राहील। विठोबाच्या या विचित्र स्वभावाला त्याची बायको रखमा एकदम वैतागली होती। त्याचमुळे विठोबाला कोणत्याही गोष्टीत यश म्हणून येत नव्हतं। रखमा बिचारी दुसऱ्याच्या शेतात राबून कोंड्यांचा मांडा करून कसं बसं भागवत होती। होतं नव्हतं ते सारं लोकांना देण्याच्या विठोबाच्या वृत्तीमुळे धड संसार सुखाचा होईना। दोघांच्यात भांडणे होत, पण बायकोचे वागणे बोलणे विसरून विठोबा आपला मूळ पदावर, मूळ स्वभाव जाईना। आपल्या नवऱ्याच्या भोळसटपणावर काय बरं उपाय शोधावा या एकाच विचारात रखमा दिवस रात्र घडलेली असे। शिवाय काहीतरी कायमस्वरूपी धंदापाण्याची सोयही करणे आवश्यक होते। शेवटी रखमानं शेजारच्या गावातील सत्पुरुष धनिक राधेश्याम नंदनचा सल्ला घ्यायचा ठरवलं। तिनं त्यांना सारी हकीकत सांगितली, आपल्या भोळ्या भाबड्या नवऱ्याला लोक कसे हातोहात फसवितात आणि तो कशी सर्वतोपरी त्यांना मदत करीत असतो हे सगळं सांगितलं। कुणी मुलगी आजारी म्हणून पैसे काढतात, तर कोणी लाकूड गोळा करून आणून घेतात, कोणी पाणी भरून घेतात, तर कोणी घर झाडून घेतात, आणि हे सारं फुकटच। रखमाची सारी कथा संपली, पण राधेश्याम नंदनला काही उपाय सापडेना। शेवटी ते म्हणाले, तू असं कर, उद्या त्याला माझ्याकडे पाठवून दे, मी त्याला 1500 मोहरा कर्जाऊ देतो। त्यातून तुम्ही घराच्या पुढेच वाण्याचं किराणा सामानाचं छोटंसं दुकान सुरू करा। तुझे पण त्याच्यावर लक्ष राहील आणि तो देखील तू जरा दुकानावर बसून माल विकेल। आता माल फुकट देणार नाही याची खबरदारी मात्र तू घ्यायचीस। राधेश्याम नंदनच्या या बोलण्यावर रखमा आनंदली। ठीक आहे, मी धन्याला उद्याच धाडते, असं म्हणून ती परत घरी आली। घरी आल्यावर आपला नवरा विठोबाला तिने सारं समजावून सांगितलं आणि विठोबाला कसं बसं तयार करून राधेश्याम नंदनकडे पिटाळलं। शेजारच्या गावी विठोबा चालत चालत एकदाचा माध्यान्नीला राधेश्याम नंदनकडे पोहोचला। ठरल्याप्रमाणे कागद वगैरे करून शेठ राधेश्याम नंदनने 1500 मोहरांची थैली विठोबाकडे सुपूर्त केली। थैलीचा बटवा घेऊन आभार मानून विठोबाने अत्यानंदाने निरोप घेतला। वाटेत सपाटून भूक लागलेली असताना देखील जेवण खावण न घेता सोबतचा भाकर तुकडा त्याने एका गरीब शेतकरी गयावया करीत येताच देऊन टाकला। बिचारा विठोबा, दिवसभर उपास, त्यातच पायी प्रवास, चालत चालत गाव गाठण्याच्या गडबडीत चालू लागला आणि चालता चालता त्याला वाटेत एक मंदिर लागले। चला देवदर्शन घेऊ म्हणून तो देवळात शिरला। मोहरांची थैली हातातच घेऊन दर्शन कसं बरं घ्यायचं या विचारात असलेल्या विठोबाने आनंदला पाहिले। आनंदा हा त्याच्याच गावचा खालच्या आळीचा शेतकरी होता। तसा धूर्त पण गप्पिष्ट आणि गोड बोल्या। काय विठोबा, कुठं चालला देवदर्शनाला जणू, त्याने विचारले। हो, पण माझ्या हातात ही थैली आहे, मग आत ही पिशवी घेऊन कशी जाऊ, मग हात कसे जोडणार, त्याच्या या प्रश्नावर आनंदानं हसत विचारलं। कसली रही थैली? तशी विठोबानं भोळसटपणाने राधेश्याम नंदनने आपल्याला 1500 मोहरा कशा दिल्या व आपण काय करणार वगैरे सांगितले। व भोळसट विठोबाने थैली आनंदाला धरण्याविषयी विचारली व मी देवदर्शन घेऊन येतो, बघ तू इथंच थांब, असं म्हणून मोठ्या भोळ्या भावाने त्याच्यावर विश्वास टाकला। झाले 1500 सुवर्ण मोहरांची टोपली वजा थैली पाहून आनंदाच्या तोंडाला पाणी सुटले। त्याने पटकन थैलीतल्या सुवर्ण मोहरा आपल्या पिशवीत भरल्या आणि जवळचे दगड दोंडे पालापाचोळा असं सगळं भरून देवदर्शन घेऊन येणाऱ्या विठोबाला ती टोपलीवजा थैली परत केली व घाईघाईने आनंदाने तेथून काढता पाय घेतला।
इकडे आनंदाने दिलेले थैली सवे विठोबा घरी पोहोचला. त्याला येताना पाहून रखमाला खूप आनंद झाला. मनात देवाचे आभार मानून तिने थैली घरात नेली आणि एकदा थैलीतले पैसे मोजून नवऱ्याला जेवायला वाढूया असा विचार करून थैली उघडली. आणि पाहते तर काय, थैलीत चक्क दगडगोटे पालापाचोळा. ते दगडगोटे पाहून रखमा संतापली. नवऱ्याला वाटतील तसे बोलू लागली. तिचा आवाज ऐकून ओसरीवर बसलेला विठोबा आत आला आणि थैलीतले दगडगोटे पाहून थक्क झाला. मग रखमाने त्याला येतो येताना कुठे कुठे गेला आणि कोणकोण माणसं भेटली हे विचारले. तशी विठोबाने देवळात आनंदानं टोपली की मी देवदर्शन करून येईतोवर धरली होती व मी त्याला या टोपलीतल्या थैलीत मोहरा असल्याचे सांगितले होते इत्यादी माहिती सांगितली. मग तिकडेच उघडून नाही का पाहायची असं तिने विचारून कपाळावर हातच मारून घेतला. आता राधेश्याम नंदनकडून कर्जाऊ घेतलेल्या सुवर्ण मोहरा कशा बऱ्या परत करायच्या हा एकच विचार दोघांनाही डाचू लागला. आपल्या मूर्ख आणि भोळसट नवऱ्याला हसावे की रडावे हेच तिला कळेना. विठोबालाही आपल्यामुळे रखमा दुःखी झाली. आपण पैसे हरविले असे मनात खाऊ घात लागले. पण उपाय काय, एक दिवस असाच गेला. दुसऱ्या दिवशी विचारात गढून गेलेल्या रखमाला गारुड्यांच्या पुंगीमुळे जाग आली आणि तिला कल्पना सुचली. तिने दारावरच्या गारुड्याला हाक मारली आणि त्याच्याजवळचा साप दगडगोट्यांच्या त्या थैलीत ठेवला आणि आपल्या नवऱ्याला हाक मारली. नवऱ्याला सारे समजावून सांगितले. विठोबा प्रथम तयारच होईना. दुसऱ्याच्या पायात काटा जरी गेला तरी दुःखी होणारा विठोबा सापाची टोपली घेईना. तशी रखमानं सांगितलं की साप फक्त भीती दाखवायला, शिवाय तो विषारी नाही, तेव्हा चावला तरी आनंद मरणार नाही. शेवटी कसाबसा विठोबा तयार झाला. खालच्या आळीत आपल्या घराकडे टोपली घेऊन येणाऱ्या विठोबाला पाहून आनंदाची भीतीनं गाळण उडाली. आता आपलं भांडं फुटणार, आपली चोरी उघडकीस येणार या विचाराने तो अस्वस्थ झाला. तेवढ्यात विठोबाने जवळ येऊन आनंदाला सांगितले, कालच्या थैलीतली एक गोष्ट तू विसरलास दोस्ता. हा सर्प आहे पण त्याचा दंश मात्र आहे हिऱ्याचा. तो दंश करताच हिरे पडतात, घे घे. विठोबाचे बोलणे संपते तोच टोपलीचे झाकण उघडून विठोबाने टोपली आनंदाला देऊ. टोपलीत आतूनच फुसकारणारा साप हिरे कुठले देतोय हे आनंदानं मनोमन ओळखलं. आता काही आपलं खरं नाही असं म्हणून तो गयावया करू लागला. मग भाऊजी काढा कालच्या मोहरा असं म्हणत रखमानं प्रवेश केला आणि आता मात्र काही खरं नाही हे ओळखून आनंदानं मोहरांची थैली परत केली. विठोबाच्या भोळसटपणामुळे गमावलेले पैसे मोठ्या युक्तीने रखमानं मिळविले. पुढे छोटंसं दुकान काढून तिने आपल्या भोळसट नवऱ्याला ताळ्यावर आणून सुखाने संसार केला. तात्पर्य, भोळसटपणा हा जीवनात संकटात टाकतो आणि युक्तीने भोळसटपणावर मात करता येते आणि लबाड व भोळसट दोघांनाही शहाणा अद्दल घडवू शकतो. तर आपली ही आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. जर तुम्ही प्रथमच माझ्या चॅनलवर आला असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा. गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ससोबत शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.